अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समिती येथे आज महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायत राज कमिटीची भेट व बैठक संपन्न झाली। महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायत राज कमिटीचे 31 सदस्य कालपासून जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते। आज या कमिटीने जामनेर पंचायत समिती येथे पाहणी करत बैठक घेतली। या बैठकीत अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावाही घेतला। या प्रसंगी पत्रकार सुहास चौधरी यांनी पंचायत राज कमिटी समोर काही प्रश्न उपस्थित केले, त्यावर पंचायत राज कमिटीच्या सदस्यांनी नक्कीच या बाबतचा अहवाल आम्ही सचिवांसमोर मांडू असे आश्वासन दिले आहे। जामनेर तालुक्यात शिफारस करतो, ठीक आहे ना, शिफारस करू शकता ना, म्हणजे मला विचारण्याचा अर्थ असा आहे, तालुक्याचा महत्त्वाचा विषय आहे म्हणून विचारतो, जर तुम्ही शिफारस सुद्धा करू शकाल। जामनेर तालुक्यात गेल्या 8 वर्षापासून विहिरींचे प्रकरण थांबवलेले आहेत, रोजगाराचे। तालुक्यातले असंख्य शेतकरी असे आहेत की ज्यांना गरज होती, वर्क ऑर्डर दिल्या गेलेल्या आहेत, परंतु लाईन आऊट न देता, लाईन आऊट न दिल्या गेल्यामुळे त्या विहिरी झालेल्या आहेत। महत्त्वाचा विषय असा आहे की त्याच्यानंतर आता नियम बदलला। आपला प्रश्न सांगा डायरेक्ट, तोच आहे ना, विहिरी कधी होणार विचार नाही सर। आता महत्त्वाचा विषय असा आला की पांडोर क्षेत्राचा विषय आला आहे, जिथे पाणी उपलब्ध आहे तिथल्याच विहिरी होतील, बाकीच्या त्या होणार नाही। 1100 विहिरींना मंजुरी दिलेली होती, त्याच्यातले जवळपास 30 गावं आमचे फक्त बसले, 78 गावं आमच्या त्याच्यातून वगळल्या गेलं। या 78 गावांच्या विहिरी जर त्या काळात झाल्या असत्या, वर्क ऑर्डर दिलेले आहे, तर त्याचा लाभ झाला नसता का, त्याला लाभ झाला नसता का, ते आता कायमच्या वंचित राहतील, याचं काय, त्यांच्याकडे वर्क ऑर्डर आहे। सगळं महाराष्ट्रातला इश्यू आहे, फक्त जामनेरचा इश्यू नाही, थांबवलेला जामनेर बघत नाही फक्त। आणि दुसरा विषय शौचालयांचा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात जाताना प्रचंड दुर्गंधी आहे। 100% तुम्ही आमचा तालुका आगंतरी मुक्त दाखवता, तो कोणत्या दृष्टीने दाखवला साहेब? अजून तर तुम्ही रस्त्याने झालेले आहे, महत्वाचे काही खेडे असेल ते तुम्हाला जाणं शक्य होते सर। तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती असला भ्रष्टाचार झालेला आहे सर, की तुम्ही जर चौकशी केली साहेब, आमच्या एवढंच म्हणणं आहे ते खूप केली पाहिजे, कंटिन्यू करायला सांगा, एवढी कामच थांबवलेली आहेत। 30 गावं बसत आहेत, 108 ग्राम, बाकीच्या शेतकऱ्यांचं काय, त्यांना आलाम मिळणार नाही ना। आता हा विषय आपण खूप प्रचंड परिस्थिती आमच्या काय,
इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.